मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य सेविका आज आपल्या विविध मागण्यांसाठी एक दिवसीय संपावर गेले आहेत. कोविड-19 महामारी विरुद्ध आपल्या जीवाची पर्वा न करता व आपल्या कुटुंबियांची पर्वा न करता गेले 2 वर्ष लढणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या 4,000 आरोग्य सेविका आपल्या विविध मागण्यांसाठी संपावर गेल्या आहेत. हा संप म्हणजे कारण ह्यांच्या ज्या ह्या मागण्या आहेत त्याची दखल घेतली जात नाही आहे आणि ही दखल घेण्यात यावी प्रशासनाने, त्यासाठी हा संप पुकारलेला आहे. आणि हा संप आजच्या संपाचा जर काही त्यांच्या मागण्या नाही मान्य झाल्या तर ह्याच्यानंतर हा कंटिन्यू करण्यात येईल, म्हणजे लाक्षणिक संप हा बेमुदत करण्याचा ठरवलेला आहे. तुम्ही काय सांगाल, या संपामध्ये किती लोक तुमची साथ देण्यासाठी उतरले आहेत? आमच्या 24 वॉर्डमधल्या सर्व आरोग्य सेविका ह्या संपामध्ये सामील झालेल्या आहे. आणि महाराष्ट्र शासनाचं जे नोटिफिकेशन आहे की किमान वेतन हे मिळालंच पाहिजे, तर ते कुठलीही संस्था असो, कुठेही असू द्या, सरकारी असू द्या किंवा प्रायव्हेट संस्था असू द्या किंवा कुठेही असू द्या, पण किमान वेतन हे प्रत्येकाला मिळालंच पाहिजे, तो आमचा अधिकार आहे. आणि ह्याकडे सुद्धा प्रशासन दुर्लक्ष करतं ही लाजिरवाणी गोष्ट आहे.